असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, माणुसकीची खरी व्याख्या काय आहे माहितीये का? माणुसकीचं ज्वलंत उदाहरण देणारी आजची ही गोष्ट तुमच्यासाठी. नमस्कार, 90.4 ग्रीन FM वर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. अमेरिकन क्रांतीतला अत्यंत शूर म्हणून नावलौकिक असणारा मार्क्वी द लाफायत हा योद्धा 1782 साली मायदेशी म्हणजेच फ्रान्सला परतला. धैर्यशील, सत्यनिष्ठ आणि तत्वनिष्ठ या त्याच्या गुणांमुळं फ्रान्स आणि अमेरिका या दोन्ही देशात त्याच्याविषयी प्रचंड आदर होता. असणारच. 1783 साली फ्रान्सच्या शेतीला अवर्षणाचा जबरदस्त फटका बसला, पण लाफायतच्या शेतामध्ये भरपूर पीक आलं होतं. बाजारात अन्नधान्याचे भाव भडकले होते. लाफायतच्या मुकादमानं धान्य ताबडतोब विकून रगड पैसा मिळवण्याचा सल्ला त्याला अर्थात दिला. आपल्या आजूबाजूचे शेतकरी आणि शेतमजूर भुके कंगाल झालेले आहेत हे लाफायतला माहिती होतं आणि म्हणूनच तो म्हणाला, नाही, ही वेळ देण्याची आहे. मित्रांनो, गोष्ट खूप छोटी होती पण अर्थ तितकाच मोठा. सहोदार्यातूनच काळजी घेण्याची भावना निर्माण होते. इतरांची काळजी घेणाऱ्या माणसाला स्वतःच्या सन्माना इतकाच इतरांचा सन्मानही मोलाचा वाटतो. अशी माणसं माणुसकीला संपत्तीच्या तराजूत तोलत नाहीत. त्यांच्यासाठी मानवतेची प्रतिष्ठा आर्थिक फायद्यापेक्षा महत्वाची असते. त्यामुळं प्रेमाच्या आणि काळजीच्या प्रत्येक कृतीत काहीतरी देणं हेच अंतर्भूत असतं हे लक्षात घ्या. आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आजचे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही YouTube चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FM चा लोगो हा 2 पानांचा आहे. तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो बालकार्यक्रम.